हा माझा सूप माझा तरी काय त्याचा सुप्रेश ना सूप बनवतोय बघा सुप्रेशची सूप बनवायची स्टाईल बघा आता कशी मार 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 तेल व तेल असे असे टाकतात मी मुंबईत फिरतो हॉटेलमध्ये खातो त्याच्या खायला भारीच आहे म्हणजे एवढे आपण जिथे इथं खाल्लाय त्याच्यापेक्षा भारी आहे ना चटणी चपली नमस्कार मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मरजेच्या या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर चला पाहूयात आज आपल्याला काय पाहायला मिळते. चला इकडे आरोही पहा काय करते एका हाताने लागते काय लागते आरू काय नाही सर्दी झाली ना मला पण आरूला पण काय हा कर तर ना म्हणजे थंडी म्हणजे जाम पडते थंडी. आता संध्याकाळची वेळ आहे आणि थंडी सुरू झाली की एकदम जरा सर्दीसारखं वाटतं. बरं ठीक आहे आरू आपण उद्या दोघं पण डॉक्टरकडे जाऊया. हा चालेल आता मी जेवण करतो. हा ओके ओके सॉरी यार लगेच स्टॉप नाही करत. अनु का रडतीय का माहीत नाही हा अनुचं मॉलिश सुरू आहे तिकडे त्याच्यामुळे ती रडते नाही तर अनु जास्त रडत नाही. आरोही खूप रडायची पण त्या मनाने अनु म्हणजे त्याच्या 10% पण रडत नाही. आरोहीने खूप त्रास दिला आम्हाला तेव्हा. मच्छर जाऊ ते आरू मच्छर जाऊ ते आतमध्ये चल आता संध्याकाळची वेळ झाली. बरं काय करतेस तेवढं सांग आता. भाजीपाला कसली भाजी करते आहे वाटाणे दाखव वाटाणे त्यातले. अच्छा वाटाणे म्हणून खडे आहेत हा अरे बघा माती आहे खडे आहे आणि पाला कुठला घेतलायस तुळशीच आहे. वा वा चांगली आयुर्वेदिक आहे भाजी. चला आता आरोहीची आरोहीने अजून कमी पडते भाजी मग चणे वाढवतेस ते वाटाणे तुझे मग कसं करते बरं ठीक आहे कर काय त्या आजी दाखवतो तुम्हाला सुपाऱ्या सोलते ही पहा सुपाऱ्या सोलते बघा पण त्याच्या आधी दाखवतो तिच्या शेजारी काय काय आहे. चहाचा पेला आणि पानाची बटवी या दोन गोष्टी तिला लागतात म्हणजे नेसेसरी आहेत त्यासाठी या दोन गोष्टी पाहिजेच. तर आणि इकडे सुपाऱ्या सोलायचं काम सुरू आहे. हे माहिती तुम्हाला व्लॉगमध्ये बऱ्याचदा दाखवलं आहे मी सुपाऱ्या सोलते आजी टाइमपास काम करत असते असं अशा ओल्या सुपाऱ्या काढलेल्या असतात त्या अशा सोलायच्या आणि सोलून सुकवायच्या म्हणजे पटकन सोलतात आणि मग हिची माळ करते ती तर नंतर आता हिची माळ करेल. हा आई माळी हे बरं केलं आधी हा मास्क सुकत घातलाय तर बरं केलं मला लागणार आहे थंडीतून. काय 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 अरू काय केलंस काय पीठ मळतोय पीठ. अरे आता म्हणजे मला वाटतं भाकऱ्या भाजणार तू. मगाशी काय करू तुझी भाकऱ्याच भाजवती मगाशी नाही काय असं करू तुझी मग काय होत त्या भाजीपाला करत होते काय ते वेगळी पद्धत द्यायची. आता तू पीठ मळतेस म्हणजे आता भाकऱ्या बनवणार की चपात्या चपात्या बरं दुसरा करणार बरं दुसरा कर घाऊने कर हा नाही पुऱ्या कर पुऱ्या बरं ठीक आहे तू बनवून ठेव मी खायला येतो. हा चालेल ठीक आहे बनवून ठेवा. तर आता राजापूरमध्ये आलो आहे आणि अंधार पडला येईपर्यंत. तर आजच्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ना ते आता साहित्य घ्यायला आलो आहे. किती करू आशिष आहे माझ्यासोबत तर तो मोबाईलवर आता आपल्याला यादी पाठवली आहे तर ती यादीनुसार आपल्याला साहित्य सांगेल आणि आपण पटापट घेऊन जाऊ. आपल्या मित्राचंच दुकान आहे विकी आपला मित्र विकीचा हा भाव सचिन घेऊन ठेवू एक्स्ट्रा घेऊन घेऊया घेऊन ठेव एक दे एक अजून एक्स्ट्रा दे लागलाच तर घरी होईल ना. चला तीन कांद्याची पात दे तर तीन कांद्याचे आपले तीन कोबीचे कांदे घेतलेत आणि कांद्याची पात एवढी नको तर दोन कांद्याच्या दोन जुड्या घेतल्यात आणि गाजर किती करू गाजर अर्धा दे अर्धा ओके
अर्धा किलो गाजर, कांदा आणि लसूण दोन पिशव्या होणार लढत. अजून काय बोल बस एवढं नक्की. परत बघा, सगळं कांदा, कांदा शिमला मिरची, कोथिंबीर, ओके बस एवढं. चला आपली कॅमेराची टॉर्च पण संपले आणि सामान पण जसं घेऊन झालंय. आता दिसत नसेल मोबाईलची टॉर्च चालू केले. बरं ठीक आहे, आता आपल्याला हिरव्या पालेभाज्या आणि काय घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालंय. आता आपल्याला किराणा मालाच्या दुकानात जाऊन काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत जाऊन पाहूयात. चला तर म्हणजे आता फॅमिली बाजारमध्ये आलो आहे, बघा मॉलसारखं आहे राजापूरमधलं. तर तिथे आपल्याला नूडल्स वगैरे लागणार होते तर ते घेतलेत. बघा नूडल्स, आणखीन शेजवान चटणी, नंतर सोया सॉस, अजून तेल, अजून काय काय अजून लागलं तर पाहूयात. जे काय असेल ते पुढे जाऊन घेऊया. चला तर आता सगळं साहित्य घेऊन घरी आलोय आणि नेहमीप्रमाणे आपले शेफ पिंट्या दा आणि रुपेश आणि त्याच्यासोबत काय काय कांदे मोठे आहेत, कांदे वगैरे आणि आपले मंडळ पण आलेले आहे. सगळं तिकडे लाकडा विकडा घेऊन आले, मदत केली नाही बघा, लाकडा वगैरे आणलं नाही. हे काय काय सांगताय, मदत करायला घ्या यांना. हा काय हिस्सा भेटा, हिस्सा भेटा, बटाटा एक करायचा शिका तुम्ही काय करतोय. पिंट्याचा कडून शिका सगळ्या, पिंट्याचा तू यांना कामाला लाव रे, करणार ते बरोबर. तिथून सुरुवात आहे विस्तव भेटापासून, जाओ विस्तव भेटा. हे बघा काय काय साहित्य सगळं आणलेलं आहे. तर आता काय पहिला गाजर, गाजर टाकून येतोय. आता निखिल तिकडून कढई घेऊन येईल, बघा गाडीचा आवाज येतोय. तर आता आज सगळा भाजीपाला खायला मिळणार आहे पोरांना, मार्गशीर्ष चालू झाला. हा बरोबर, अशा प्रकारे म्हणजे मार्गशीर्ष सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आता तसं पण आपण करू शकतो ना नॉन व्हेज, नाही आम्ही खाणार. पिंट्याचा नाही खात तू? हा तू खातो ना, काय हरकत नाही, आम्ही बनवून देऊ शकतो. बनवून देऊ शकतो ना, मग चालेल. तर म्हणजे सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या सर्व गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. बापरे मोठा, तर निखिलने कढई आणलेली आहे, मोठाच पाहिजे ना. तर कढई आणलेली आहे आणि मगाशी मी बोललो तुम्हाला की कमेंट करून सांगा की आजची रेसिपी काय होणार आहे, पण माझ्या पण ऑलरेडी टायटलला तुम्ही पाहिलं असणारच. तर इकडे बघा आता कोबी किसून घेतोय, एक अशी किसायची बारीक ना, बारीक करून घ्यायची, शॉर्टकट मारलास तू. बरं ठीक आहे, चला कोबी किसून घेतोय. गाजर, गाजरचे स्लाइस कसे करून घेणार बघा, बघा असे छोटे छोटे असे तुकडे, एवढे मोठी की अजून बारीक नाही, अजून बारीक करणार ना बारीक. अरे काय धूर केला, साईडला जंगल आहे तिकडे, जंगलातला आता पाला बिला काय आणते आणखी नसेल गवत आणून हळूहळू हळू. अरे वरती जाणशील एवढा कशा, कोबी किसून झाली आहे. नूडल्स अरे कच्चे नूडल्स काय खाता, आणि पोरं आता कामाला लागलेली आहेत. काय काय करतायत आता, लसूण सोलतायत. ठीक आहे, ऑर्डर सोडताय बरोबर आहे म्हणता. काय काय खाता ती, गाजर म्हणा काय म्हणा सगळं खाताय. ती भोपळी मिरची देणार ना खायास, हा ती नाही खाणार बरोबर. राहुल काय राहुल माझा गाजर तिकडे फुकताय, फुकताय बघा फुकताय व धूर काढताय, पेटताय की नाही. बरं ठीक आहे, आता इकडे पिंट्या आता भोपळी मिरची बघा कसे बघा स्लाइस करून घेतोय छोटे छोटे मस्त. आणि इकडे रुपेश कांदा, कांद्याची पात आणि हा पुढचा कांदा पण घेणार ना मस्त. तर टोप जळतो म्हणून खाली लेवण घेतात, तशी आता गंप्या लेवण घेतोय. पाणी पान छोट पान दे. तर इकडे लेवण घेतोय, एवन लेवण
पिंट्या दादा आता बघू ह्याला मार्क्स किती देतो लेवनचे किती मार्क्स देतो खाली खाली कर खाली खाली घासायचे नाही आपल्याला माहिती माहिती आहे गंप्या काम केलेलं नाही की गंप्या जेवण करतो जेवण सगळं जेवण करतो गंप्या किती किती पिंट्या का किती फुल एक साइड टोलताय कांद्याची पात होती त्याचाच कांदा घ्यायचा ना हो त्याचाच येतो कांदे अरे पण बसत उठले कशा झाला जेवण झाला मोठं काम केलं ना अवॉर्ड द्यायला पाहिजे ना काहीतरी तिकडे पण काम तर आता सगळ्या गोष्टी चिरून झाल्यात आणि आवाज येतोय सुप्रेश आहे सुप्रेश संपला आता लेट आला वागताय कशी संपला मेला संपला काय दादा फोन केला तुम्ही आल्याशी आम्ही करणार नाही म्हणून बाबा काय बोलतो काय कोण नाही जास्त काय कोण नाही ते चल काका नूडल्स काय काका नूडल्स काबू आले आले मजदूर बाळ बाळ आता सुप्रेश ना मिरची कापतोय बघूया कशी कापतो बारीक करो हा बारीक कर एकदम शार्प बारीक कर साख ना सा विचार ना आपलं नाव माहिती तू हे टाकलं हे बाबा त्याच्या ना बारीक होईल कसं एक चुरून टाकायचं की हे असा टाकायचं की चुरून चुरून कशाला असाच लांबड 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 चाल पिशवी पिशवी सगळं नको टाकू हे काय बनवतोय आपण काय बनवतोय हिरवे कच्चे आहेत सांगतोय ना मी कच्चे आहेत पण आपण काय बनवतोय आज चायनीज चायनीज ठीक आहे बरोबर आहे बरोबर तर आता इकडे नूडल्स उकडायला ठेवले आहेत एकाच वेळी नाही टाकू शकत सगळे उकड्यास मोठा डोप ठेवायला पाहिजे होता ना पिंट्याच्याकडून आणायला पाहिजे होता मोठा डोप दोनदा टाक तिकडे आता सुप्रेश ना सूप बनवतोय बघा सुप्रेशची सूप बनवायची स्टाईल बघा आता कशी मार 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 लॉलीपॉप अरे हा लॉलीपॉप पीस आहे पीस कशात टाकलाय बघ ती घाण टाकलाय बाकी घाण म्हणजे बैलाच नाही आहे तिथे आपण बैलच आहे आपण म्हणता बैलच आहे बघा टेस्ट करायला दे मॅगी शिजलं काय बघ मॅगी मॅगी आहे गंप्या आहे गंप्या देऊची मॅगी बांधव वा मस्त आवाजला कशात काढून ठेव अरे काहीतरी दे काहीतरी सिद्धूच्या डब्यावर ठेव काहीतरी आण काहीतरी आण थंड पाणी द्या सिद्धू ताकली आणते चटणी टाकून पण खाऊ शकतो एवढा अजून हाय रे अजून टाक मेले बस झालं ना कस लागताय लागताय कसा लागल्यावर काय ना काय ना वेगळं मॅगी ती मॅगी इकडे थोडे नूडल्स उकडून घेतलेले अजून उरलेले नूडल्स आता उकड उघडायला टाकले तर दोन पॅकेट होते पुरतील ना एवढे नूडल्स बघू पुरतील पुरतील तर नूडल्स उकडून झाल्याच्या नंतर पुढे काय होणार आपण पाहू या टोपात करतो की या टोपात बापरे हे उठवलं बरोबर सुटला बिटला पाणी तापवलं उतर आंघोळी आंघोळीचा काय 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 कुरड्या भेटल्या बाबरे
पातक्या लागल्या पातक्या लागल्या पातक्या एक नंबर पातक्या लागल्या या टोपात करायचंय कळेत नाही तर म्हणजे कडईत ना बसणार नाही परत अजून काय काय ते पण सगळं साहित्य आहे ना त्याच्यामुळे टोपातच करायचा निर्णय घेतलेला आहे पिंट्यादाने त्याने टोपात तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम व्हायला दिलेलं आहे आणि पहा इकडे बाप्याका पण आलेत बाप्याकाने हजेरी लावलेली आहे तर म्हटलं एवढी बॅटरी कोणाची मोठी तर म्हटलं बाप्याकांची चला आता बघूया काय काय होणार आहे पुढे आता लसूण आणि मिरची टाकून घेतलं नाही सावकाश सावकाश भोपळी मिरची आणि गाजर शिमला मिरची आणि गाजर टाकून घेतलं आता काय करतोय नेमका करतोयस काय आता हे पिंट्याचा अरे काय आहे ना भाजी ती हा ती भाजी बनवून घेतोय म्हणजे ती उकडून घ्यायची भाजी पण जसे नूडल्स उकडून घेतले तसे आता भाजी उकडून घ्यायची कांदा कांद्याची पात कांदा पात आणि कांदा कोबी नंतर मीठ चवीनुसार मीठ तर आता या भाज्या शिजवून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या तेलात शिजवून घ्यायच्या तर आता काय टाकतोयस सोया सॉस आताच टाकून घ्यायचा काय बोलतो बस एवढाच सगळ्यात सोया सॉस टाकला आणि ती ही काय ते आपली चटणी लगेच आता टाकायची टाकलं की झालं का अरे मग झाड होणार अरे भारतीय चायनीज असं वाटतात अरे बसवलंय चिली राईस असतात असं वाटतात पिंट्या आता चायनीज बनवू शकतो मग सगळ्या गोष्टी चिली राईस मस्त सुवास सुटलाय तर आता फायनली नूडल्स टाकणार आहे ते कुठे आहेत रे या रे या सोड हळूहळू बाहेर जाईल पुरल ना गाव जेवणच आपण गाव जेवण वगैरे करतो ते असंच काहीतरी केला तर एक दिवस भाताच्या ऐवजी भाताच्या ऐवजी नूडल्स सगळीच खाणार ना तर म्हणजे ही आमची पद्धत आहे पिंट्या दादाची पद्धत आहे नूडल्स बनवायची हक्का नूडल्स तुमची थोडीशी वेगळी असू शकते अशा पद्धतीने आता केलेला आहे थोडीशी बनवणार फरक आहे थोडा बरोबर वाटतंय मस्त वाटतंय गेला की कोण तुमच्या थरमाड झाला तुमच्या काय म्हणतो काय चिंचेचा आंबट टाकला त्याच्यात खरमाट केला खरमाट चला 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 ढवळ जा अरे चलो हा मीठ वर आता चटका लागल हे सुवास कसा आला सुवास वास सुवास दादाने केलं तर विचारत नको सुवास पण विचारू नको अरे कायच विचारू नको खायचा फक्त डोळे बंद करून
तर मस्त इकडे हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. कोण नूडल्स? काका नूडल्स, काकाचे नूडल्स. नाग्या कुठे आहे? नाग्या कुठे आहे? नाग्या नाग्या नाही, नाग्या गेलाय जरा गाऊन द्यायला. तर मस्त आता इकडे आपली हक्का नूडल्स पार्टी झालेली आहे. तेव्हा खात आहेत सगळे. मस्त आहे, कसा आहे ना? बरा आहे ना? हा मस्त आहे ना? पिंटाच्या आजचा नेहमीप्रमाणे चांगलाच असणार, त्याच्याबद्दल काही सवालच नाही. एक नंबर, एक नंबर ना. हक्का नूडल्स. सुप्रेश कसा आहे? मी मुंबईत फिरतो, हॉटेल मध्ये खातो, त्याच्या यायला भारीच आहे. म्हणजे एवढे आपण जिथे जिथे खाल्लाय त्याच्यापेक्षा भारी आहे ना? चटणी चापली पिंट्याला ऐकलंच काय का बोला? सुप्रेश आता कुठे कुठे जातो ना मुंबईत, कुठे कुठे फिरतो, जिकडे जिकडे खातो ना, त्याच्यापेक्षा ते त्याच्यापेक्षा खूप भारी आहे म्हणता. बरं मंडळी, तुम्ही पण या आमच्या या हक्का नूडल्स पार्टीला. बाहेर मस्त थंडी पडली आणि गरमागरम हक्का नूडल्स. बरं गंपे लागलं तर घे, चालेल. चला चला, अशा प्रकारे आपण आता आजच्या व्हिडिओची सांगता करूया गंप्याचं. गुड नाईट घेऊन. थँक्यू, वेलकम.